वर्धा में भारतीय जनता पार्टी का संपर्क समर्थन पदाधिकारी सुपर वॉरियर्स के साथ संवाद इस उपक्रम के तहत कार्यक्रम का आयोजन किया गया था, जहां शिवसेना के कई कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश भी किया। इस वक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने मराठा आरक्षण के लिए पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे को जिम्मेदार बताया। बावनकुले ने इस वक्त मराठा आरक्षण की स्थिति के लिए उद्धव ठाकरे को जिम्मेदार बताते हुए कहा कि जब फडणवीस मुख्यमंत्री थे तब उन्होंने ही मराठा आरक्षण कानून बनाकर दिया था, मगर ठाकरे की सरकार में उस पर कुछ भी काम नहीं हुआ है। सुप्रीम कोर्ट में सरकार आरक्षण पर ठीक से पक्ष तक नहीं रख पाई, इसी वजह से आज यह स्थिति उत्पन्न हुई है। मत का मतलब माहिती नहीं, पण महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला माहिती आहे की मराठा आरक्षणाची नेमकी सुरुवात आणि मराठा आरक्षण देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनीच केलं। मी त्या मंत्रिमंडळामध्ये होतो, मंत्रिमंडळामध्ये उपसमिती तयार करण्यात आली, मंत्रिमंडळाचा निर्णय विधानमंडळामध्ये कायदा पास केला, हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये कायदा टिकवला। खरं तर हा सर्व कायदा आणि मराठा समाजाचा जो अन्याय झाला याचा दोषी कोण आहे, तो उद्धव ठाकरेजी आहे। ते जर मंत्रालयात वारंवार आले असते, अडीच वर्ष दोनदा मंत्रालयात आले, दोनदा विधानमंडळात आले अडीच वर्षामध्ये, ते जर आले असते, योग्य वकील लावले असते, मराठा समाज कसा आर्थिक सामाजिक दुर्बल आहे हे जर सुप्रीम कोर्टाला पटवून दिलं असतं तर हे दिवस नसते आले जे दिवस आज दिसत आहे। महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेंनी मागितली पाहिजे, कारण महाराष्ट्र जो आज जडतो आहे याला एक आणि एकमेव व्यक्ती दोषी आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे। पूर्ण आरक्षण दिलं होतं, त्यानंतरही देवेंद्रजींना कोणी टीका करत असेल तर मला वाटतं महाराष्ट्राला सर्व घरोघरी माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं। एकमेव 65 वर्षानंतर एक नेता आहे या महाराष्ट्राचा, पहिला मुख्यमंत्री ज्याने आरक्षण दिलं होतं आणि ओबीसीचं आरक्षण कमी न करता दिलं होतं, त्यामुळे त्याच भूमिकेमध्ये पुढे गेलं पाहिजे। आणि देवेंद्रजी, आम्ही सारे लोक मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभे आहे, जरांगीच्या आंदोलनालाही आम्ही उभे आहोत, पण या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने धाडपोळ वगैरे सुरू आहे इतर समाजाला मात्र त्रास होईल याची काळजी घेतली पाहिजे, सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। बावनकुलेने आगे कहा की पिछले माह जब आरक्षण पर सर्वपक्षीय बैठक हुई तब मराठा आरक्षण पर भारतीय जनता पार्टी ने मुख्यमंत्री शिंदे को अपना पूरा समर्थन दर्शवाया था। कोणती भूमिका घ्यायची, एकनाथ शिंदेजी जे ठरवेल, राज्याचे नेते एकनाथ शिंदेजींनी मराठा आरक्षण देण्याकरता छत्रपती शिवरायांसमोर कमिटमेंट दिलाय आणि त्यामुळे ते जे भूमिका घेतील मराठा आरक्षण देण्याकरता त्या भूमिकेशी भाजपा सहमत आहे। काल शिंदे समी कुणाचे घर जाळणे, कुणाच्या प्रॉपर्ट्या जाळणे, कुणाचा रस्ता रोक करणे, मला वाटतं महाराष्ट्राचा सर्व समाज सर्व वर्ग हा जर आरक्षणाच्या पाठीशी आहे, कोणी विरोधात नाही, एक जरी व्यक्ती विरोधामध्ये असला तर मग घर जाळलं, मग कुणाचा रस्ता रोखला तर बाप ठीक आहे, पण मराठा आरक्षणाच्या बाजूने सर्वच लोक आहेत। आपल्याला आरक्षण मिळताना इतर कुणाला त्रास होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाज आपल्या पाठीशी आहे हे समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे। ओबीसी पूर्ण समाज, ओबीसी समाज हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता पूर्ण पाठीशी आहे, त्यामुळे कुणाचे घर पाडून किंवा कुणाचे घर पेटवून कुणाला त्रास देऊन मला वाटतं महाराष्ट्राचा असंतोष होऊ नये असं मला वाटतं। बहरहाल मराठा आरक्षण पर स्थिति काफी गंभीर है, ऐसे में राजकीय उठापटक भी इस पर जारी है। इस राजनीति का क्या नतीजा निकलता है यह देखना खास होगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ प्रकाश, BCN न्यूज़ नागपुर।